नमस्कार मित्रांनो, एस वी क्लास टेकमध्ये सोबत स्वागत आहे. सोबतच आमच्या विजन स्टडी या यूट्यूब चॅनलवरसुद्धा स्वागत आहे. जर तुम्ही कॉम्प्युटर एक्झामची तयारी करत असाल तर विजन स्टडी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही शैक्षणिक वर्षात असेल 5 ते 10 तर तुम्ही आमच्या विजन स्टडी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ बघायला विसरू नका. तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपल्या या अतिशय महत्त्वाच्या भारताचा भूगोल व्हिडिओला. तर मित्रांनो, याच्यामध्ये बघा काही प्रश्न दिले आहेत, ते आपण बघून घेऊया. सोन्याच्या खाणीकरता प्रसिद्ध असलेले कोलार हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले कोलार हे ठिकाण कर्नाटक राज्यामध्ये आहे. त्यानंतर आहे, चहाच्या उत्पादनात अग्रेसर असलेली भारतातील राज्य कोणकोणती आहेत? तर चहाच्या उत्पादनासाठी भारतातील अतिशय महत्त्वाची जी राज्य आहेत ती बघा, सर्वात महत्त्वाचं सर्वांना माहीत असेल की आसाम राज्य आहे, त्यानंतर पश्चिम बंगाल आहे, त्यानंतर तमिळनाडू हे राज्य आहे. त्यानंतर बघा, कॉफीच्या उत्पादनावर आघाडीवर असणारी भारतातील राज्य कोणकोणती आहेत? तर कॉफीच्या उत्पादनासाठी भारतातील सर्वात आघाडीची राज्य आहेत कर्नाटक, केरळ व तमिळनाडू. त्यानंतर 93 प्रश्न आहे, भारतातील हे राज्य रबराच्या उत्पन्नात देशावर आघाडीत आहे, तर रबराचं उत्पन्न सर्वात जास्त कुठे होते? तर रबराचं उत्पन्न सर्वात जास्त केरळ या राज्यामध्ये होते. तिहार जेल कोणत्या शहरात आहे? तर तिहार जेल हे दिल्ली या शहरात, म्हणजे ह्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल. जुबरहट्टी हा भारतातील सर्वाधिक उंचीवर विमानतळ कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे. जुबरहट्टी सर्वात उंचावर असलेलं विमानतळ आहे, सध्या ते हिमाचल प्रदेशमध्ये आहे. भूकंप प्रवण 5व्या विभागात मोडणाऱ्या रिकाम्या जागा राज्यातील देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक भूकंप होतात? तर आसाम राज्यामध्ये सर्वात जास्त भूकंप होतात बाकींच्या राज्यापेक्षा. नंतर आहे, सिंधू संस्कृतीतील लोथल शहर सध्याच्या रिकाम्या जागा राज्यात आहे. सिंधू संस्कृतीतील लोथल हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर सिंधू संस्कृतीतील लोथल शहर हे गुजरात या राज्यामध्ये आहे. सिंधू नदी तुम्हाला माहीत असेल तिच्या भोवती सिंधू सभ्यता होती, त्याच्यावर आपण एखादा व्हिडिओ नंतर बघूया. देशातील दगडी कोळशाची पहिली खाण 1774 सध्याच्या पश्चिम बंगाल राज्यात येथे सुरू करण्यात आली. तर देशातील पहिली दगडी कोळशाची खाण हे राणीगंज 1774 पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली. हे ध्यानात ठेवा, पहिली दगडी कोळशाची खाण राणीगंज येथे पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आली होती. 99 प्रश्न आहे, तो आहे, झारखंड राज्यात दामोदर खोऱ्यातील खालीलपैकी ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी आहेत? तर झारखंड राज्यामध्ये दामोदर खोरी आहे, हे ध्यानात ठेवा. झारखंड राज्यामध्ये दामोदर खोरी आहे, त्याच्यामध्ये बघा दगडी कोळशाच्या खाणी कुरकुडे आहे. तर झारिया व चंद्रपूर, धनबाद, बोकारो, कर्णपुरा, रामगड, हजारीबाग, औरंगा व दाजीगंज, पलामू या ठिकाणी झारखंड राज्यामध्ये दामोदर खोऱ्यामध्ये या प्रकारच्या खाणी आहेत. तर तेलंगणा राज्यात रिकामी जागाच्या दगडी कोळशाच्या खाणी आहेत. तर तेलंगणा राज्यामध्ये कुठं कुठं दगडाच्या खाणी आहेत? तर सिंगारेनी इथे दगडाच्या खाणी आहेत. मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न केले पोलीस भरतीसाठी व इतर आपल्या भरतीसाठी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबत हे आज असे व्हिडिओ अधिक व्हिडिओ हवे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक दिली आहे, त्या लिंकवर जा आणि ते व्हिडिओ तुम्ही बघून घेऊ शकता. सोबत आमच्या व्हॉट्सअप चॅनलला, टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता, त्याचीसुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग, केप ब्लेसिंग.